दोन हजार एकवीस चंदीगड महापालिकेची निवडणूक आम आदमी पक्षाने सर्वाधिक चौदा जागा जिंकल्या त्यापाठोपाठ भाजपने बारा आणि काँग्रेसने आठ जागा जिंकल्या शिरोमणी अकाली दलाच्या वाट्याला एक जागा आली आता सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेचा नैसर्गिक क्लेम आपचा असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर थोडं थांबा इथं बहुमत नसतानाही सलग तिसऱ्या वर्षी महापौर पदावर भाजपने बाजी मारली आहे नुकतीच महापौर पदाची निवडणूक झाली यामध्ये भाजपच्या मनोज सोनकर यांनी विजय मिळवला त्यांनी आम आदमी आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार कुलदीप कुमार यांचा पराभव केला आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने एकत्र येत बहुमताचा आकडा तयार केला मात्र त्यानंतरही भाजपने बाजी मारलीच कशी असा सवाल विचारला जात आहे भाजपने हे नेमकं गणित कसं सोडवलं मागील दोन वर्षी नक्की काय झालं होतं सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्वतंत्र भारतातील पहिले पूर्वनियोजित आणि उत्तर भारतातील सर्वात सुंदर शहर अर्थात चंदीगड पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांची राजधानी आणि केंद्रशासित प्रदेश असल्याने या शहराला राजकीयदृष्ट्या मोठं महत्त्व आहे साहजिकच इथली महानगरपालिका आणि महापौरपदही अत्यंत महत्त्वाचं आहे हेच महत्त्वाचे महापौरपद भाजपने मागील आठ वर्षापासून आपल्या ताब्यात ठेवले यातील आधीचे पाच वर्ष पूर्ण बहुमत होतं त्यामुळे त्यावर चर्चा करायलाच नको पण पूर्ण बहुमत नसताना एवढ्या मोठ्या महापालिकेचे महापौरपद सतत तीन वर्ष आपला उमेदवार उभा करून तो निवडून आणणे आणि तो टिकवणं तसं अवघडच भाजपसाठी हीच अवघड कामगिरी सातत्याने पार पाडली आहे की पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांचं तिकीट कापल्यानंतर तावडेंचं राजकारण संपलं असंच वाटत होतं त्याच तावडेंनी मागच्या तीन ते चार वर्षांमध्ये भाजपला हिमाचल प्रदेशपासून राजस्थान बिहार आणि चंदीगड अशा बऱ्याच अवघड मोहिमा फत्ते करून दिल्या आहेत ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तावडे यांची चंदीगडचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये निवडणुका पार पाडल्या यात भाजप दोन नंबरवर राहिल्या पण महापौर पदावर सलग तिसऱ्या वर्षी भाजपने बाजी मारली पहिल्या वर्षी महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपला चौदा मतं मिळाली तर आपला तेरा अवघ्या एका मताने भाजपने मैदान मारले निवडणूक होताच आम आदमी पक्षाच्या एका आणि काँग्रेसच्या एका नगरसेवकाने भाजपमध्ये प्रवेश केला काँग्रेसच्या सात आणि शिरोमणी अकाल दलाच्या एक अशा आठ नगरसेवकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली साहजिकच भाजपचा विजय सोपा झाला दुसऱ्या वर्षी काँग्रेसच्या एका नगरसेवकाने आम आदमी पक्षात प्रवेश केला इथे आता भाजपचेही चौदा नगरसेवक झाले आणि आम आदमी पक्षाचेही चौदाच चा। यावेळी काँग्रेस सहा शिरोमणी अकाली दलाचा एक असे सात नगरसेवक तटस्थ राहिले दोन्ही पक्षाला समसमान मते असताना इथे कामाला आला आणखी एक नियम चंदीगड महापालिकेच्या नियमानुसार इथल्या खासदारांनाही महापौरपदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार असतो चंदीगडला भाजपच्या किरण खेर खासदार आहेत खेर यांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याने पुन्हा एकदा भाजपने बाजी मारली आता यंदा सलग तिसऱ्या वर्षी काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं कारण यंदा आम आदमी पक्षाच्या एका नगरसेवकाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यामुळे आपचे पुन्हा तेरा नगरसेवक झाले होते तर काँग्रेसचे सात या दोन्ही पक्षांनी यंदा इंडिया आघाडी म्हणून एकत्र येत ही निवडणूक लढवण्याचे ठरवले आणि बहुमताचा आकडाही तयार केला आता काही झाले तर यंदा भाजपला पाणी पाजायचे अशीच तयारी केली भाजपसमोर हे मोठं आव्हान होतं अशावेळी भाजपने मनोज सोनकर यांना मैदानात उतरवलं तर आम आदमी पक्षाने कुलदीप कुमार यांना संधी दिली आम आदमी पक्षाच्या तेरा आणि काँग्रेसच्या सात अशा वीस नगरसेवकांनी कुमार यांना मतदान केलं साहजिकच निकाल आप पक्षाच्या बाजूने लागेल ला अशी जवळपास सर्वांना खात्री होती पण दोन्ही पक्षांचे गणित निकालानंतर चुकले या दोन्ही पक्षांची आठ मते बाद ठरवण्यात आली भाजपला स्वतःची चौदा आणि किरण खेर यांचे एक शिरोमणी अकाली दलाचे एक अशी सोळा मते मिळाली आठ मते बाद ठरल्याने बहुमताचा आकडाही खाली घसरला आणि सोळा मते घेतलेले भाजपचे सोनकर महापौरपदी विराजमान झाले दरम्यान चंदीगड महापौर निवडणुकीचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यावरून विरोधी पक्षांनी भाजप आणि पीठासीन अधिकारी अनिल मसे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत दिवसाढवळ्या भाजपने लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप आपने केला आहे आता या आरोपांचं पुढं काय होणार न्यायालयात काय निकाल लागेल हे बघितले जाईलच पण सध्या तरी भाजपने मैदान मारले हे तितकेच खरे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद